कभी कभी मैं यहां लोगों से कहता हूं महाराष्ट्र में कि भाई महाराष्ट्र में विशेष करके मुंबई ठाणे यहां से गुजरातियों को निकाल दो और राजस्थानियों को निकाल दो तो तुम्हारे यहां कोई पैसे बचेगा ही नहीं। ये राजधानी जो है जो कहलाती है आर्थिक राजधानी कहलाएगी नहीं। माननीय राज्यपाल जी विधानाशी आम्ही सहमत नाही। महाराष्ट्राच्या विकासामध्ये आणि वाटचालीमध्ये मराठी माणसाचं जे कार्य आहे जे श्रेय आहे ते सर्वाधिक आहे आणि उद्योगाच्या क्षेत्रात देखील मराठी माणसाने जी प्रगती केली आहे आज ती जगभरामध्ये मराठी माणसाचं नाव झालेलं आहे हे खरंच आहे की वेगवेगळ्या समाजांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला नाकारता येणार नाही। गुजराती समाज असेल मारवाडी समाज असेल इतर कुठला समाज असेल पण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मराठी माणसापेक्षा मराठी उद्योजक असतील मराठी साहित्यिक असतील मराठी वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक असतील यांचा सहभाग हा सर्वात जास्त आहे। मला असं वाटतं की एकूणच या संपूर्ण बाबीला आपण जर बघितलं तर कुठेतरी एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर अनेक वेळा अतिशोक्ती अलंकार हा वापरला जातो तशाच प्रकारे माननीय राज्यपाल बोलले आहेत। मला विश्वास आहे की त्यांच्याही मनामध्ये मराठी माणसाबद्दल श्रद्धा आहे आणि त्यांनाही हे पूर्णपणे याची जाणीव आहे की मुंबई किंवा महाराष्ट्राच्या विकासात या देशाच्या विकासात मराठी माणसाचा सहभाग हा सर्वाधिक मोठा आहे।